व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुलात म्हणजे साई कॉम्प्लेक्समध्ये व्यवसायाची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून गेल्या अनेक महिन्यांपासून नूतन दर्शन रांग इमारत उभी राहिली आणि 16 गुंठे शेजारील गेटमधून सुरू असलेली दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हापासून व्यवसायाची परिस्थिती दयनीय झालेली आहे. अनेकदा याबाबत स्थानिक पातळीवर दुकानदारांनी मिळून अनेकदा प्रयत्न केला मात्र परिस्थिती जैसे थे राहिली. आज मितीला शिर्डीत गर्दी कमी झाल्याने अक्षरशः दुकानाचे भाडे सुद्धा सुटणे मुश्किल झालेले आहे. साई कॉम्प्लेक्स मधील अनेकदा व्यवसाय नाही तर दुकान सोडावे असा विचार मनी येत असावा मात्र इतर काय व्यवसाय करावा असा प्रश्न देखील त्यांच्यासमोर आव असून उभा आहे. याबाबत काही उपाययोजना कराव्या म्हणून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापुढे सशुल्क पास काउंटर सुरू करावे अशी मागणी केली जात असून सुजय विखेंनी तात्काळ संस्थान प्रशासनाला सांगत आज लाडू काउंटर सुरू केले आणि लवकरच सशुल्क पासचं काउंटर देखील सुरू करणार असल्याचा विश्वास दिल्याचं साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनी सांगत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. आता विके साहेबांची मी पहिल्यापासून आभार आता मानतो कारण की त्यांनी लाडू काउंटर जे चालू केले त्या लाडू काउंटरमुळे आम्हाला थोडासा आधार भेटलाय. कारण की थोडे भक्त लोक लाडू घ्यायला आले का लोक लाडू घ्यायचे आणि मध्ये घुसत्या थोडं आमचं रोजीरोटी चालते पोट भरत. आमचं पुढे म्हणे लाडू काउंटर चालू करा दर्शन पाच चालू करा आणि 2 नंबर गेट हे चालू केलं पण तुम्ही स्लॅग मध्ये कारण गर्दीमध्ये हे गेट जर चालू केलं कधी करायचं माहिती का जाऊ रामनवमी गुरु पौर्णिमा जाऊ उत्सव असतो त्या टाइम तुम्ही 6 नंबर 7 नंबर गेट उभे केल्या पण भक्त लोक 2-3 घंटे मध्ये वाईट आणि रोडला जाऊन निघून जातो तो थांबत नाही. मग हे 2 नंबर गेट स्लॅग मध्ये चालू केल्यानंतर ना लोक दर्शन करून अर्ध्या घंट्यामध्ये लोक बाहेर निघून थोडं फिरून फिरून खरेदी करून लोक मग त्यांना बरं वाटतं आम्ही शिर झालं थोडं काय पाहिलं हिंडलं लोकांना टाईम कमी असतो. हे पण संस्थांनी आणि साहेबांनी एवढी विनंती करतो त्यांना आम्ही त्यांनी पण आम्ही थोडा विचार केला पाहिजे कारण की आमचं 3 नंबर गेटला खेळून आमचं साई कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे दुकानदार आहे प्रॉपर आमचं पण काहीतरी विचार केला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणे लाडू काउंटर मामला थोडासा फरक पडला आहे पण अजून चप्पल स्टँड आणि मोबाईल लॉकर आणि दर्शन पाच ही व्यवस्था केली पाहिजे. नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजाता विखे पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी असेच आमच्या सहकार्य करावे त्यांनी मागे येऊन ती त्यांनी जो विशेष शब्द दिला तो त्यांनी शब्द पुरा केला आहे. फक्त आमचा विषय अजून एक थोडंफार आमचं पण 2 नंबर गेट तुम्ही चालू करावे. 2 नंबर गेट चालू केल्यानंतर आमचे थोडा धंदे वाढन आणि भाडे वाढ 25% कमी करा आणि सगळं दुकानदारच्या वतीने मी साहेबांना आणि दादांना हात जोडून विनंती करतायत असं तुमचं आमचं असं तुमचं आमचं कंटिन्यू हात राहावी आणि तुम्ही आमच्या नेते कंटिन्यू नाही आणि आमचा विषय सगळं दुकानदार संघटनेच्या वतीने मी त्यांचे दादांचे साहेबांचे आभार मानतो. जय साईनाथ. सर्वात प्रथम आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांचे आभार. त्यांनी काल त्यांना निवेदन दिलं आणि आज लाऊड काउंटर चालू झालं. त्याचबरोबर आणखी साई कॉम्प्लेक्स दुकानदारांच्या आणखी 2 मागण्या आहे. इथं भरपूर जागा असल्यामुळे इथं पेड पास काउंटर तसेच दर्शन लाईन पूर्वीच्याप्रमाणे 2 नंबर गेटने चालू होती त्याप्रमाणे 16 गुंठे शेजारील 2 नंबर गेटने चालू करावी ही त्यांना कळकळीची विनंती आहे. ज्याप्रमाणे दर्शन लाईनला एवढा मोठा खर्च केला परंतु साई भक्तांना त्रास होतोय तसा तो त्रास कमी करण्यासाठी 2 नंबर शेजारील गेटनी चालू करावं जेणेकरून साई भक्तांना होणारा त्रास कमी होईल आणि लवकरात लवकर पेड पासचं काउंटर जर साई उद्यान बिल्डिंग मध्ये आलं तर साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनाही त्याचा थोडाफार दिलासा मिळेल. त्याचबरोबर आणखी 2-3 मागण्या आहेत दादांकडं साई कॉम्प्लेक्सचे भाडे कमी करण्यासंदर्भात नो हॉकर नो व्हेकल झोन करण्यासंदर्भात या संदर्भातही दादांनी आम्हाला आश्वासित केलंय की थोड्या दिवसात मार्गस्थ होईल परंतु ते लवकरात लवकर झालं पाहिजे ही सर्व दुकानदारांच्या वतीने दादांना विनंती. साई कॉम्प्लेक्स दुकानदार संघटनेच्या वतीने तसेच सर्व दुकानदारांच्या वतीने दादांचे खूप खूप आभार. त्यांनी दिलेला शब्द वेळेत पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे सतत आभार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून दर्शन लाईन नव्याने पूर्ववत झाल्यापासून साई कॉम्प्लेक्स आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल या ठिकाणी गर्दी जवळपास होच पडली होती. त्या अनुषंगाने आम्ही सर्व दुकानदार मिळून एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण सुजयदादांना या ठिकाणी बोलून आपल्या समस्या या ठिकाणी मांडायच्या आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सुजयदादांना बोलवून आमच्या समस्या त्यांना सांगितल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की 1 महिन्यात आपण या सर्व समस्या आपण मार्गी लावू. त्या अनुषंगाने त्याच्यानंतर त्यांच्याकडे आम्ही प्रमुख मागणी आमच्या ठेवल्या होत्या की या ठिकाणी दादा लाडू काउंटर साईनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी चालू झालं पाहिजे. त्याच प्रकारे पेड पास दर्शनाचं एक युनिट
म्हणजे पेरपासच काउंटर या ठिकाणी एक चालू झालं पाहिजे आणि दोन नंबर गेट म्हणजेच जे पूर्वरत 16 गुंठ्याच्या शेजारी जे पहिले गेट चालू होत ते दर्शन लाईन ती चालू झाली पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या. तर त्या मागण्यांवरून आज काल दुपारी या ठिकाणी लाडू काउंटर या ठिकाणी सुरू झालं. त्याबद्दल आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. पण आमच्या अजून दोन मागण्या आहेत की या ठिकाणी पेरपास युनिट आणि लाडू काउंटर पेरपास युनिट आणि गेट नंबर 2 हे चालू झालं पाहिजे. तर त्या अनुषंगाने माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं. त्याच्यानंतर ते लाडू काउंटर त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिलंय सर्व दुकानदारांना पण की येत्या 2-4 दिवसात पेरपास युनिट त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. त्याबद्दल मी आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो. कारण की आम्ही आमच्या ज्या वेत आहे त्या त्यांच्याकडे मांडल्या तर त्यांनी त्याच्यावर लगेच ऍक्शन घेऊन आज या ठिकाणी आमच्यासाठी जे त्यांनी लाडू काउंटर आणि पेरपास युनिटचं काउंटर या ठिकाणी जे चालू करणार आहोत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या अजून 2-3 मागण्या आहे की दुकानाचे जे भाडे ते भाडेवाढ आपण जवळपास भाडेपट्टी वाढलेली आहे तर त्या बाबत पण आमचं काल त्यांच्याशी बोलणं झालं. तर त्यासाठी ते शिर्डीनगर पंचायत या ठिकाणी आमची आणि सीओ साहेबांची लवकरच बैठक घेऊन त्याच्यावर पण तोडगा काढणार आहे असं त्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं. आणि आज आम्हाला या गोष्टीचा एक प्रत्यय आलाय का दिलेला शब्द हे डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील व आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे पूर्णच करतात. त्यामुळं आम्हाला सर्व दुकानदारांना त्यांचा मनापासून अभिमान आहे आणि यापुढे पण आमचे जे मागण्या असतील त्या आम्ही त्यांना किंवा मागण्या किंवा व्यथा असतील त्या आम्ही त्यांना मांडू आणि त्या पूर्ण करतील ही मनापासून आम्ही इच्छा त्यांच्याकडे बाळगतो आणि आम्ही सदैव त्यांच्या त्यांचे ऋणी राहू. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक 5 मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99-21-21-95-61 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97-67-06-65-85.